एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिस समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 2000 पोस्ट कार्ड पाठवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिस समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2000 पोस्टकार्ड पाठवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुजफ्फर बागवान, मोहसिन पिरजादे, रियाज अत्तार, तौफिक पटेल, आमिर नदाफ, गणेश पवार, दयानंद माने, शुभम धोत्रे, राजू जाधव, सागर सुरवसे, मनीष कांबळे, प्रथमेश पवार, हुसेन मियाडी, ओंकार डबरे, संजय देवकर, वरुण सोमशेट्टी, अजय मुमुडले, नागेश नाटीकर, आकाश काळे, रोहन गायकवाड, अभिषेक राऊत, अनिकेत शिंदे, रितेश दमामी, संकेत हुल्ले, चेतन झिंगाडे, राकेश उमदी, अभिजित केदार, योगेश सोनवणे, आकाश कांबळे, राहुल मोरे, ओंकार बुलबुले, प्रसाद जाधव, रोहित कलशेट्टी, राहुल कलशेट्टी, श्रेयस क्षीरसागर, सागर कोळी, मनोज वडणे, पुरुषोत्तम गायकवाड आदींची उपस्थिती होती. आम्ही आज हा पोस्ट ऑफिस समोर हा एक पत्र पाठवण्याचा कार्यक्रम केलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे, अनेक प्रकारची न्यायालयीन लढाई चालू आहे. पण केंद्र सरकार हे झोपेत असून घेत आहे. केंद्र सरकार हे जाणून बुजून या मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवत आहे. म्हणून आम्ही केंद्र सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण मराठा समाजाला केंद्र सरकारच्या तुमच्याकडे बहुमत आहे आणि बहुमताच्या माध्यमातून तुम्ही ताबडतोब या समाजाला आरक्षण देण्याकरिता ताबडतोब कठोर पावले उचला. अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जे म्हणतील त्यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन करू.